बोला डिझाईन आहे मागल्या बाजूला, त्या डिझाईन मुळे त्याला म्हटलं जात. नमस्कार मित्रांनो, आरेवाडी गाव येत आहे. माझ्यासोबत गावचे मेजर आलेले आहेत. त्यांनी पहिल्यापासून सापावर प्रेम आहे, ओळखून ठेवलेलं आहे. आणि दंगा झाल्यामुळं 10 मिनिटात येणार म्हणून मी सांगितलं. एक मोठा नाग आहे, लहान मुलं त्याला रोखण्यात आहे. पर्यावरणात साप धरणं चुकीचं आहे, पण अशी भीती असेल तर त्याच्यापाशी येऊन त्या सापाला सुरक्षित ठिकाणी पकडणं गरजेचं आहे. व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवलंय नागसाप कसा. मला फोन कोणी केला होता भैया, आणि त्या भैयाचं अभिनंदन आहे. नाव काय तुमचं? संदीप कोळेकर. आणि मित्रांनो, त्यांचं अभिनंदन आहे, करावं तेवढं. पाटील साहेब, 10 मिनिटात आलोय मी. आणि शेतातच साप आहे, माणसं गोळा झालेले आहेत, विषारी नाग आहे. आणि माझी चूक झाली, यांना मी पाठी दाखवून ठेवा म्हटलं, कोणतरी याला मारतील. मस्त असा मोठा इंडियन स्पेक्टिकल कोबरा, जो विषारी साप आहे तो आहे सर्प मित्र या नात्यानं. आणि मेजर साहेब माझ्यासोबत आलेत. आहे मेजर साहेब, वाचला 10 मिनिटात येऊन. म्हणजे लोक कोण मारत नाही आहेत सापाला तालुक्यात आपल्या, तुमच्या लक्षात आलं? भीती कमी झालेली आहे. आणि भैया, तू सगळ्यात भारी काम तू केलंस. कुंद्र मारलं असतं ना याला, भीती पोटी. भीती वाईट आहे, हा जाणीवपूर्वक येऊन चावत नाही. समज किती जरी जवळ गेलो तर नाही चावत. आणि मित्रांनो, न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण हा साप. आता मग मी घालायचा कशात? मला भरणी नाही. छत्रीवाल्या, भरणी एखादी भरणी आणा, जावा पॅक करूया. आणि तो इथं थांबला म्हणजे तुम्ही कडेने उभारल्यावर का? हां, तुम्हाला दिसला. तुम्ही अडवल्यावर थांबला. आणि रानात खताचं काम आहे मित्रांनो. शेतीचं काम करताना असे नाग येतात. नाही, जवळपास कुठला साप सोडला जात नाही ना. आणि असा तर सोडणं वाईटच आहे. आता तुम्ही मला बोलवलं आणि कुठेतर उभा राहिला असा नाग तर लगेच फोन करणार ना. किती स्टँड राहतोय बघा, किती मोठा नाग आहे. कशाचा? तुम्ही जवळ आला नाही, तुम्हाला भीती वाटते. या, तुम्हाला सापाविषयी गैरसमजुती सांगतो. कसं दोष करणार मला सांगा ना, का म्हणून करणार? तुमचा गैरसमज निघावा. सापाला 2.5 फुटाच्या फुटलं दिसत नाही. साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतो. आता मी इथं आहे, तुम्ही इथे आहे की जवळ? इकडे अहो, येत नाही तुमच्याकडे, मस्तच येत नाही. या, अहो मी सांगतोय तुम्हाला, मी पण तुमच्यावाने. मी काय अहो का, तुम्ही इथनं तिकडे जावा. इथं या की इथनं तिकडे जावा. अहो तुम्ही तिकडे जावा तर बघा, मी तुमच्याकडे बघतो. तुम्ही जावा की तिकडे पलीकड. हां, अहो तुमच्याकडे बघायला. हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतो. इकडे या मायाडे, इकडे मायाडे की या. माझ्या मागणं इकडे जावा, मी तुमच्याकडे येऊन देत नाही सापाला. हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय साप. गारुडी काय म्हणतात, पुंगी वाजवली जाते, पुंगी उडवतोय. इथं या की अहो, काय बसतात. अहो माझ्या विश्वास ठेवा. अहो जरा तरी ठेवा. मी काय मंत्र मारतोय का? ते भाई इकडे ती पोरग आहे बघा, हुशार. इकडे बघा बरं, ती पोरग भेटते इकडे. छत्री पोरग हुशार आहे, शाळा की तुला? हो का, हा पोरग आहे, तू तिकडे जा भैया. हा, तू त्याच्याकडे बघायला. तुमच्या लक्षात आलं? हलणाऱ्या गोष्टीला येडा मार पूर्ण. त्याच्या जवळ ना मार. पाठीमागच्या बाजूला त्याला बॅकला दिसत नाही. कुठल्या गावचा चावला होता? हो, तुमच्या गावातच झालती का घटना? गावातलीच घटना आहे. प्रोफेशनल सापाचं ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं चुकीचं आहे. बघा ना, तो एक अर्धा तास झालं बसला. या, जास्त झालं असेल ना. आरेवाडी ते मित्रांनो, माझ्याच तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. भीतीपोटी मेंढर राखत असताना अडवले त्या मुलांनीही. त्याला फन काढला की नाग साप कळतोय की नागात जाती एकच की नाग तो नागच ना. कोबरा, इंडियन स्पेक्टिकल कोबरा, म्हणजे त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे स्पेक्टिकल कोबरा. ज्याच्या पाठीमाग त्या फण्यावर डिझाईन आहे बघा, इथं माग इथं आहे का, मागच्या बाजूला डिझाईन आहे, मागल्या बाजूला. त्या डिझाईन मुळे त्याला म्हटलं जात.
अर्जुन नाग नावाने ओळखला जातोय, मस्त असा फन काढून हल्ला करतोय आणि खवळल्याशिवाय कोणताही नाग साप सावत नाही आहे आणि इथं भीतीपोटी हा साप पकडावा लागलेला आहे. पर्यावरणातच आहे मित्रांनो, आणि छान आणि सुंदर ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विषयत आहे असा हा साप मानवी स्थित आल्यामुळं सर्पमित्र या नात्याने येऊन पकडावाला भरण्यान विजय पाटील. ए भरण्यान बाळा भरणी भरणी इकडे भेऊ नका ना की भैया धरलाय मी साप. एवढा तुम्ही जेवढा समजताय तेवढा विचित्र नाही आहे साप, वाटतंय फक्त तुम्हाला. आता होल पडते किती भैया पे नाही गट्टी चला कुराड कुठे येते भैया तेवढा फायदा झाला. मित्रांनो आरेवाडी गाव येते माझ्या कवठे मंकाळ तालुक्यातलं. तुमचं नाव काय भैया? अर्जुन मुन्ना आहेत, मेंढर तुमचीच आहेत ना. आणि आरेवाडी बनजे महाराष्ट्रात, अखंड महाराष्ट्रात मी कवठे मंकाळ तालुक्याचा सर्प मित्र आहे. माझ्यापासून बनेवाडी आरेवाडीचं जे बिरोबा मंदिर आहे तेच गाव आहे ही आरेवाडी. माझ्यापासून अवघ्या 2 किलोमीटरवर आहे इथून मंदिर दिसतंय. त्याच्या जवळ हा विषारी नाग आहे. धनगर समाज जो आहे माझ्या अखंड कवठे मंकाळ तालुक्यातला तो कोणत्याही सापाला मारत नाही, कारण आदमापूरमध्ये नेतकं या गावामध्ये नागाचं आणि काहीतरी गरुडाचं आहे ना, या सापाचं नातं काहीतरी आहे, बरोबर आहे ना. आणि त्यामुळं श्रद्धा असल्यामुळं अशा सापांना जीवदान दिलं जातं, कोणीही सापाला मारत नाही. अशा सापात न्यूरोटॉक्सिक विष येतं ज्याला फक्त सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अशा सापावर लस मिळते आणि कोणीही सापाला मारू नका. सर्पमित्र या नात्यानं येऊन भीतीपोटी साप रेस्क्यू केलं आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. याला सुरक्षित पकडलेलं आहे, त्याच्या आदिवासात सुरक्षित सोडला जाईल. काय गेले किती सोडले की?